इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या वतीने मुंबई येथे मराठी पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यात महाराष्ट्रातल्या एकूण 48 लोकसभेच्या जागा समविचारी पक्षासोबत लढणार असून निवडणूक इंडियन युनियन मुस्लिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सय्यद अफसर अली यांनी सांगितले. आज पिढी कांग्रेस लेण्याचा मकसद एक की महाराष्ट्र लोकसभा पूरा ऐलान करे 18 से हमको इलेक्शन पूरे कंटेस्ट करना है, लेकिन 22 जगह पूरे महाराष्ट्र के अंदर ऐसी है जहाँ हमारे उम्मीदवार ताकत से और मजबूती के साथ चल रहे हैं, उसका ऐलान करने आए मुंबई के अंदर आए और पूरी टीम बनाए. और आज मुंबई की एक जानदार कमेटी है, उनको बहुत दिनों से हमारी कमेटी रुकी नहीं थी, आज हमने उनको कमेटी बनाई है. हमारे हम रहीम साहब आज महाराष्ट्र बम्बई मुस्लिम लीग के प्रेसिडेंट बने. राज्य सचिव इंडियन युनियन मुस्लिम लीग महाराष्ट्र राज्य आज मुंबई पत्रकार बंधूंच्या समोर पत्रकार परिषदेमध्ये इंडियन युनियन मुस्लिम लीग महाराष्ट्र राज्य आपला आगामी जो लोकसभेचा जो कार्यक्रम आहे निवडणुकीचा त्यामध्ये मुस्लिम लीगची जी भूमिका स्पष्ट करण्याबद्दल आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून इंडियन मुस्लिम लीग इंडियन युनियन मुस्लिम लीग जे सेक्युलर मतं आहेत त्याची विभागणी न झाली पाहिजे. सेक्युलर मतं एका ठिकाणी येऊन जी जातीवादी शक्ती आहे त्यांना सत्तेतून बाहेर करण्याचा आमचा मनोगत आहे, आमचं माणूस आहे. आणि याच उद्देशानं आमचे जे युनिट आहेत केरळ तामिळनाडू या ठिकाणी काँग्रेससोबत आणि डी एम केचे जे करुणा दिदी यांची जी पक्ष आहे त्याच्याबद्दल आमचं भीती झालेली आहे, गठबंधन झालेलं आहे. याच आधारावर आम्ही महाराष्ट्रातसुद्धा काँग्रेसबद्दल आमचीसुद्धा अशी इच्छा होती की काँग्रेस हे जे म्हणे मतं आहेत हे मताचं विभागणी झालं नाही पाहिजे आणि दुसऱ्या जातीवादी शक्तीला त्याचा फायदा पोहोचू नये याकरता आमचा आमची हे पराकाष्ट आहे की काँग्रेससोबत आणि बहुजन वंचित महासंघ जो आहे प्रकाश आंबेडकर आणि दुसरी जी एक आघाडी निर्माण होत आहे त्या आघाडीच्या माध्यमातून मुस्लिम लीग एक गठबंधन निर्माण करून आगामी 22 सने लोकसभेच्या ज्या आहे आमचे सक्षम जे चांगले प्रबळ उमेदवार आम्हाला मिळालेले आहेत त्यांना आम्ही या लोकसभेच्या आगामी विधानसभेमध्ये त्यांना आम्ही आमचे उमेदवार बनवणार आहोत. तसेच इतर ठिकाणीसुद्धा आम्ही आमचे मुंबईचे जे आमचे मित्र आहेत रहीम भाई आणि इम्रान कुरेशीसुद्धा या मुंबईचा जो विभाग आहे या विभागाचे जे उमेदवार आहेत सक्षम त्यांनासुद्धा इंडियन युनियन आगामी विधान लोकसभेच्या निवडणुकीमध्ये. मैं आज इस पार्टी से मुंबई लेवल पे जो मुझे पद मिली है मैं उसका शुक्रगुजार मानता हूँ. और हम लोग 15 तारीख तक हमारे कैंडिडेटों की जो लिस्ट होगी हम आपस में मशवरा करके निर्णय करेंगे. और पिछले कॉरपोरेशन में जब नगर सेविक का चुनाव जो पिछले टाइम हुआ उसमें हम लोगों ने मुंबई में हमारे 7 कैंडिडेट गोवंडी से नागपाड़ा से और मुंबई से ऐसे 7 कैंडिडेट खड़ा किए थे जिसमें हमें 100-200 वोटों के मतलब बहुत ही हमें अपने को 11 साल के बाद हम लोगों ने फिर से मुंबई में मुस्लिम लीग की तरफ से कैंडिडेटों को खड़ा करके इलेक्शन लड़ा था. इसके लिए उसी ब्याप पर आज हम लोग फिर से इसी चुनाव में अपने कैंडिडेटों का मशवरा करके आपको 15 तारीख तक लिस्ट. त्यावेळी सय्यद अफसर अली, अल्ताफ अहमद, हाजी इम्रान अशरफी, हारून शाह, जनाब सय्यद सादिक अली हे उपस्थित होते. नागेश कांबळे, KS News प्रतिनिधी, मुंबई.